मेहकर तालुक्यातील कणका जिल्हा परिषद शाळा मधील वर्ग 5वी ते 8वी चे वर्ग दिनांक 27 जानेवारी पासून सुरू झाले आहेत। ग्रामीण भागातील मुलांना जवळपास पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविले आहे, मात्र 5वी ते 8वी चे जवळपास 100 पेक्षा वर विद्यार्थी शाळेत येतात, मात्र 27 जानेवारी पासून ते आजपर्यंत शाळेत मुख्याध्यापक यांच्याकडून शासनाने दिलेले आदेश कधीच पाळले गेले नाही। कोणत्याही प्रकारची सुविधा अजूनही उपलब्ध केलेल्या नाहीत। सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, तपासणी व हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही, कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा व्यवस्थापन आरोग्याशी खेळत असल्याचे चित्र समोर येत आहे। कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही, त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग व मास्क परिधान करणे, हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे अशा शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना सूचना दिल्या असताना देखील मुख्याध्यापक जाणून बुजून मुलांच्या आरोग्याशी खेळत आहेत। स्वतः मुख्याध्यापक शाळा सुरू होण्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते, त्यांना कोरोना आहे याचा अनुभव असताना सुद्धा विद्यार्थ्यांना शाळेत कोणत्याही प्रकारची सुविधा त्यांनी उपलब्ध केली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना काही झाल्यास याला मुख्याध्यापक जबाबदार राहील असे गावातील मुलांच्या पालकांकडून बोलले जात आहे। विद्यार्थी हे गावातील शाळेतील आहेत, मात्र मुख्याध्यापक हे रेड झोन मधून कणका या शाळेवर ये जा करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना काही धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। शासनाने योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे। एमसीएन न्यूज करिता दीपक देशमुख, मेहकर।